चला मुलांनो, आज आपण बघूया दिवस 37वा, डे 37, विषय मराठी। यामध्ये आपल्याला आज काय बघायचंय? मग दिनदर्शिकेचं वाचन कसं करायचं, दिनदर्शिकेमधली माहिती कशी वाचायची आणि त्या माहितीचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा करून घ्यायचा, याबद्दल आपण थोडा सराव करूया। इयत्ता दुसरी मध्ये असताना सुद्धा तुम्ही दिनदर्शिका हा पाठ शिकलेला आहात। इथे बघा, पाठ 17वा, दिनदर्शिका, इयत्ता दुसरी मधला। मग ऑगस्ट महिन्यामध्ये काय आहे? स्वातंत्र्य दिन आहे, शाळेत झेंडावंदन झाले, प्रभात फेरी निघाली, भाषणे झाली, मुलांना खाऊ दिला। आता 26 जानेवारीला आपल्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा होईल। हे कशावरून समजलं? दिनदर्शिकेवरून त्यांना समजलं, मुलांना, तुम्हाला सुद्धा समजते। आता त्या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे, दिनू तुला कसे रे कळते कोणत्या दिवशी काय साजरे होणार आहे, कोणत्या दिवशी सुट्टी आहे, त्यात काय एवढे? अरे घरी दिनदर्शिका असते ना, त्यात सर्व माहिती दिलेली असते। काय काय माहिती असते दिनदर्शिकेत? दिनदर्शिकेमध्ये वर्ष, महिने, वार आणि दिनांक दिलेले असतात। आणखी काय असते? विविध सण असतात, उत्सव दिलेले असतात, थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी असे दिनविशेष दिलेले असतात। दिनू तुला तर फारच माहिती आहे रे। हो, मी रोज सकाळी दिनदर्शिका वाचतो, मगच शाळेत येतो, त्यामुळे परिपाठात मला माहिती सांगता येते। चला मित्रांनो, आपण आपल्या वर्गातील दिनदर्शिका समजून घेऊया। मागच्या वर्षी आपण बघितलंय, मग या दिनदर्शिकेवर आधारित आपल्याला या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत। बघा बरं, मग आता इथे एक प्रश्न विचारलेला आहे, हे काय आहे? काय आहे, काय उत्तर राहील तुमचं? मग ही दिनदर्शिका आहे, किंवा हे दिनदर्शिका आहे, किंवा हे कॅलेंडर आहे, बरोबर। सेकंड, याचा आपल्याला काय उपयोग होतो? यामध्ये दिनांक, वार, सण, उत्सव, थोर व्यक्तींच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, कोणत्या दिवशी सुटी आहे, हे सुद्धा आपल्याला कळते दिनदर्शिकेमुळे। थर्ड नंबर आहे, आपल्या वर्गाचे वेळापत्रक नसेल तर काय होईल? मग समजा आपल्या वर्गाचे वेळापत्रक नाही आहे, मग काय होणार? आपल्याला कळणारच नाही। मराठीचा पिरियड झाल्यानंतर किंवा मराठी हा विषय शिकवून झाल्यानंतर सर आता कुठला विषय शिकवणार आहे? जर तुमच्याकडे वेळापत्रक असेल तर मग तुम्हाला लगेच कळते की चला आता मराठी नंतर मॅथचा पिरियड आहे, त्यानंतर शारीरिक शिक्षण आहे, म्हणजे आपल्याला खेळायला मिळणार, हो की नाही? म्हणजे तुम्हाला तुमचं नियोजन करता येते। वेळापत्रक असेल तर काय करता येते? आपल्याला नियोजन करता येते। मग वर्गाचे वेळापत्रक नसेल तर काय होईल? तुम्हाला तुमच्या विषयांचं, अभ्यासाचं नियोजन करता येणार नाही, हो ना? आणि नेमका तुम्हाला पुढे काय करायचं आहे, 1 तासानंतर तुम्हाला दुसरा पिरियड कशाचा आहे, हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही, बरोबर आहे? किंवा उद्याला आपल्याला सर काय शिकवणार आहेत, कोणता विषय आपल्याला आणायचा आहे सोबत दप्तरामध्ये, हे तुम्हाला कळणार नाही। फोर्थ नंबरला आहे, विषय, वेळ, वार लिहिल्यामुळे काय फायदा होतो? विषय, वार, वेळ हे लिहिल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार? आपल्याला कुठल्या वेळामध्ये कोणता विषय सर शिकवणार आहेत, किंवा आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, कोणत्या दिवशी करायचा आहे, हे आपल्याला विषय, वेळ, वार लिहिल्यामुळे समजते। असेच आणखी कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही रकान्यात लिहिलेली तक्त्यात लिहिलेली माहिती पाहिली आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना रकाना तक्त्यात लिहिलेली माहिती, म्हणजे कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती पोहोचवणे, हे लक्षात येईल, इथपर्यंत आणून पोहोचवावे। मग बघा बरं, या कॅलेंडर मध्ये बघा, छोटस कॅलेंडर आहे, कोणत्या महिन्याचं आहे? ऑगस्ट 2021, ठीक आहे। मग या ऑगस्ट महिन्यामध्ये किती दिवस आहेत?
31 दिवस आहेत या ठिकाणी दिसतात तुम्हाला, म्हणजे ऑगस्ट महिना 31 दिवसात आहे. वार किती आहेत? 7 वार आहेत. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. बरोबर आहे. या महिन्यामध्ये मग रविवार किती आलेत हे आपल्याला या दिनदर्शिकेवरून कळालं. 1, 2, 3, 4, 5 रविवार आलेले आहेत. सोमवार किती आले, मंगळवार किती आले हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. ठीक आहे. मग या महिन्यामध्ये कोणते सण आहेत हे आपल्याला या कॅलेंडरवरून लक्षात येईल. बघा, आता 19 तारखेला मोहरम, ताजिया मोहरम. नंतर पारशी नूतन वर्ष, दिनांक 16, स्वातंत्र्य दिन, पतेती 15 ऑगस्ट. 16 ऑगस्टला काय आहे? पारशी नूतन वर्ष. इथे 22 तारखेला 22 ऑगस्ट नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन. इकडे आणखी बघा, म्हणजे तुम्हाला या छोट्याशा तक्त्यामधन खूप सारी माहिती मिळते. हे तुमच्या लक्षात आलं असेल. मग आपण दिनदर्शिका ऑगस्ट महिन्याची बघितली. चला आता या ठिकाणी यावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न बघून घेऊ. बघा, पहिला प्रश्न, तुमच्या घरी तुम्ही अशी दिनदर्शिका पाहिली आहे का? हो, पाहिली आहे. याचं उत्तर या ठिकाणी लिहायचं. मग हो किंवा होय. नंबर 2, या दिनदर्शिकेतून आपल्याला काय माहिती मिळते? या दिनदर्शिकेतून मला दिनांक, वार, सुट्यांचे दिवस, सण, उत्सव, दिनविशेष याबद्दल माहिती मिळते. हे तुम्हाला सांगता येईल, लिहिता येईल. वार कुठे लिहिलेले आहेत? सुरुवातीला वार या कॅलेंडरमध्ये लिहिलेले आहेत, तुम्हाला दाखवता येईल. इथे लिहिले आहेत सर कॅलेंडरमध्ये. महिना कुठे लिहिलेला आहे तो पण दाखवता येणार. महिना वर लिहिलेला आहे सुरुवातीला. नंतरचा प्रश्न काय विचारलेला आहे? सर्व महिन्यात दिवसांची संख्या सारखीच असते का? नाही, आपण बघितलंय. हे आपल्याला कशावरून कळलं? आता मी फक्त या ठिकाणी तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा इथे कॅलेंडर दाखवतोय. तुम्ही घरी तुमच्या घरची दिनदर्शिका पहा, प्रत्येक महिन्याचे दिवस लिहून ठेवा आणि मग निरीक्षण करा, प्रत्येक महिन्याचे दिवस सारखे आहे का? तुमच्या लक्षात येईल, नाही सर, प्रत्येक महिन्याचे दिवस सारखे नाहीत. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार? मग नाही. सर्व महिन्यात दिवसांची संख्या सारखीच नाही. नेक्स्ट क्वेश्चन, वार किती आहेत? किती वार आहेत? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. किती वार आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मग या ठिकाणी आपला आन्सर काय राहील? 7. या प्रकारे तुम्हाला लिहिता येईल. बरोबर. किंवा मग 7. अंडरस्टूड. महिने किती आहेत? तुमच्या घरचं कॅलेंडर बघा. जानेवारी पासून तर डिसेंबर पर्यंत काउंट करा. प्रत्येक कॅलेंडरला किती पानं असतात? दिनदर्शिकेमध्ये पानं किती असतात? 12. म्हणजे महिने किती असणार? 12. अच्छा, आता या ठिकाणी प्रश्न विचारलाच आहे. चला मग महिन्यांची नावे सांगा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 12 झालेत का काउंट करून घ्यायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंग्रजी महिने व मराठी महिने यांची नावे वाच. आपण
याआधी गणिताच्या पुस्तकामध्ये मॅथमॅटिक्सच्या पुस्तकामध्ये हे सर्व नावं वाचलेली आहेत. मी तुम्हाला दाखवतोय. इथे बघा, इंग्रजी महिने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर किती आहेत? 12. यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक महिन्याचे दिवस सारखे नाही आहेत. हे झाले इंग्रजी महिने. आता बघूया मराठी महिने. इथे बघा, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्र, आश्विन, कार्तिक, अग्रायन, पौष, माघ, फाल्गुन किती आहेत? 12. ही झाली मराठी महिने. मग तुम्हाला वाचता येईल, ठीक आहे? अशा प्रकारे विविध प्रश्न पालकांनी सुद्धा मुलांना विचारायचे, जेणेकरून त्यांना अधिक माहिती त्या दिनदर्शिकेमधनं मिळेल. पुढच्या पानावर जाऊया. या ठिकाणी ऑगस्ट 2021 ही दिनदर्शिका दिलेली आहे, वाचन करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला. यावर आधारित प्रश्न आपल्याला बघायचे आहेत, बघून घेऊ. बघा आता या ठिकाणी कोणत्या महिन्याची आहे दिनदर्शिका, ऑगस्ट 2021. या महिन्यामध्ये दिवस किती आहेत? 31 दिवस आहेत. अच्छा, या महिन्यामध्ये रविवार किती आलेले आहेत? या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 5 रविवार आलेले आहेत. ऑगस्ट महिन्यात सोमवार किती आलेले आहेत? ऑगस्ट महिन्यामध्ये 5 सोमवार आलेले आहेत. काउंट करायचे. किंवा मी हा व्हिडिओ बनवत आहे तेव्हा माझ्याकडे ऑगस्ट महिन्याचा आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या घरचं ऑगस्ट महिन्याचं कॅलेंडर काढून ठेवायचं, तुम्ही बघायचं, काउंट करायचं. मंगळवार किती आहेत? इथे पण किती आहेत रे? 5. अच्छा, बुधवार किती आहेत? 4 बुधवार आहेत. गुरुवार हे सुद्धा 4 आहेत. शुक्रवार 4 आहेत. शनिवार 4 आहेत. अच्छा, वार किती आलेले आहेत? सर, आपण आधीच बघितलेलं आहे, वार आलेले आहेत 7. बरोबर आहे. सुट्या कोणकोणत्या दिवशी आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये? दिनांक 16 ऑगस्ट, पारशी नूतन वर्षाची सुटी राहील. नंतर मोहरम 19 ऑगस्टला सुटी राहील. हे तुम्हाला कशावरून कळलं? दिनदर्शिकेवरून. इथे 13 तारखेला काय आहे बघा. 13 तारखेला काय दिसते तुम्हाला? नागपंचमी. आलं लक्षात? नंतर आणखी इथे 15 तारखेला काय आहे? स्वातंत्र्य दिन, 15 ऑगस्ट. त्यानंतर 22 तारखेला काय आहे? नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन. आलं लक्षात तुमच्या? आणखी तुम्हाला छोटे छोटे प्रश्न मुलांना विचारता येणार, किंवा तुमच्या ताईला सांगा हे कॅलेंडर तुझ्याकडे ठेव आणि तुम्हाला छोटे छोटे प्रश्न विचार, यावर आधारित मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगतोय. मग दीदीने जे जे प्रश्न तुम्हाला विचारले त्यांचं उत्तर तुम्ही सांगायचं ताईला, ठीक आहे? मग मी ऑगस्ट महिना घेतला म्हणून तुम्ही पण ऑगस्टच घ्यायचं का? नाही, कुठला एखादा महिना काढा. दिवाळी कोणत्या महिन्यामध्ये असते? नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर, मग तो काढायचा. सप्टेंबर काढा, ठीक आहे? आता विद्यार्थ्यांसाठी कृती दिलेली आहे. आपल्या वर्गातील सर्व मुलामुलींचे वाढदिवस आपल्या वर्गातील दिनदर्शिकेवर दाखवा. कोणाच्या वाढदिवशी कोणता वार येतो ते वाचा. कोणाकोणाचे वाढदिवस सुट्टीच्या दिवशी आलेत ते वाचा आणि सांगा.
या वर्षी रक्षाबंधन कोणत्या इंग्रजी महिन्यात व कोणत्या वारी आली आहे ते सांग। आपण आताच बघितलं हे। आता आपण या ठिकाणी इथे वर्गाचं दिलेलं आहे, ठीक आहे। मग तुम्ही तुमच्या परिसरातले मित्र गोळा करा, त्यांचे वाढदिवस कॅलेंडरवर टिकमार्क करा, किंवा मग तुमच्या कुटुंबामधल्या लोकांचे वाढदिवस विचारा, कोण्या महिन्यात कोणाचा वाढदिवस येतोय, आणि मग ते तुम्हाला सांगता येईल, वाचून सांगता येईल। थर्ड क्वेश्चन आहे, आपल्या कुटुंबातील सर्वांचे वाढदिवस दिनदर्शिकेत शोधून वाच, महिना वार तारीख। कोणाचा वाढदिवस फेब्रुवारी महिन्यात येईल, मग तारीख 14 फेब्रुवारी, वार जो वार येईल तो वार सांगायचा। आला लक्षात? अशा प्रकारे तुम्हाला कृती करावायची आहे, आणि केल्यानंतर त्याचा त्या कॅलेंडरमध्ये तुम्ही जिथे जिथे नोट कराल कोणाचा वाढदिवस आहे, नोंद घ्याल त्याची, मग त्याचा एक फोटो मला पाठवा, म्हणजे तुम्ही ते केलं की नाही ते माझ्या लक्षात येईल। ठीक आहे बेटा, पुढच्या विषयाकडे जाऊया। इंग्लिश, या ठिकाणी काय बघायचं आपल्याला? मग डे 37 कॉम्प्रेन्शन 2.15 द लर्नर रीड अँड अंडरस्टँड फॅमिलियर वर्ड्स ऍट साईट, रीड द टेक्स्ट अँड मेक सेंटेन्स युझिंग नोन वर्ड। जे शब्द तुम्हाला माहीत आहे त्यावर आधारित तुम्हाला एक छोटस वाक्य बनवायचं आहे। आपण यादी बनवलेले आहेत, आय लाईक मँगो, माय नेम इज सोहम, या प्रकारे। आता लक्षात बघू बरं, मग उतारा या ठिकाणी पॅसेज वाचायचा आहे, आणि पॅसेज वाचल्यानंतर त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे हे तुम्हाला समजते का? मी वाचतोय, माझ्यानंतर तुम्ही म्हणा। माय नेम इज संजीव, आय एम 9 इयर ओल्ड, आय एम फ्रॉम नागपूर। सगळ्यांना दिसते की आणखी मोठं करू? आता सगळ्यांना दिसते? चला मग वाचा माझ्या मागे, रीड आफ्टर मी। माय नेम इज संजीव, माय नेम इज संजीव, आय एम 9 इयर्स ओल्ड। काय नाव सांगितलंय? संजीव, 9 इयर ओल्ड। आय एम फ्रॉम नागपूर, आय लिव विथ माय फॅमिली, आय एम अ स्टुडंट, आय हॅव गॉट 1 brother and 1 sister. My favorite subject is maths. I can sing, dance, and read English. काय काय वाचलं आपण? व्हिडिओ पॉज करत जायचा, जसं आता मी हे वाचलं, माय नेम इज संजीव, व्हिडिओ पॉज करायचा, म्हणायचं माय नेम इज संजीव। मग पुढचा, आय एम 9 इयर्स ओल्ड, तुम्ही म्हणायचं ते, आय एम 9 इयर ओल्ड। त्यानंतर आय एम फ्रॉम नागपूर, आय लिव विथ माय फॅमिली, आय एम अ स्टुडंट, आय हॅव गॉट 1 brother and 1 sister. माय फेवरेट सब्जेक्ट इज मॅथ्स, आय कॅन सिंग, डान्स अँड रीड इंग्लिश। ओके, पुढे जाऊ। काय दिलेलं आहे? आय लाईक डान्सिंग अँड स्विमिंग। काय आवडते त्याला? डान्स करायला आणि पोहायला आवडते। त्याचा आवडता विषय मॅथ्स। तो काय काय करू शकतो? आय कॅन सिंग, तो डान्स करू, सॉरी, तो गाणे म्हणू शकतो, डान्स करू शकतो, आणि रीड इंग्लिश, त्याला इंग्रजी सुद्धा वाचता येते।
तुमच्या सारखाच हुशार आहे की नाही? चला. अच्छा, त्याला एक ब्रदर आहे, वन सिस्टर, वन ब्रदर वन सिस्टर. अच्छा, तो कुठचा आहे? नागपूर. किती वर्षाचा आहे तो? 9 वर्षाचा, 9 इयर ओल्ड. त्याचं नाव काय आहे? हिज नेम इज संजू. माय नेम इज संजू. ओके, मग तुम्ही हे वाचलं, तुम्हाला काय समजलं? काय माहिती दिलेली आहे? पर्सनल इन्फॉर्मेशन सांगितली आहे त्याने, स्वतःची माहिती, हो ना? मग अशी तुम्हाला सांगता येते का? सांगता येते. या ठिकाणी बघा बरं, मी ऑलरेडी या ठिकाणी लिहून ठेवलाय, त्याला थोडं मोठं करू का? इथे बघा, काय विचारलेलं आहे? माय नेम. तुम्हाला मग मी इथे ओम लिहिलं, माय नेम इज ओम. माय एज, आय एम 7 इयर ओल्ड. माय फेवरेट सब्जेक्ट, माय फेवरेट सब्जेक्ट इज मॅथ्स. सिटी, माय सिटी, आय एम फ्रॉम अमरावती. असंच तुम्हाला सांगता येईल, किंवा मग आय लिव्ह इन अमरावती असं सांगता येईल. ठीक आहे, आता मी या ठिकाणी ओमचं नाव लिहिलंय, मॅथ सब्जेक्ट लिहिलाय, अमरावती लिहिलंय, म्हणून तुम्ही पण तसंच लिहायला पाहिजे. काही बंधन नाही, तुम्ही काही पण लिहा त्या ठिकाणी. तुम्हाला ड्रॉइंग आवडते, ड्रॉइंग सांगा. इंग्लिश आवडते, इंग्लिश लिहा. ओके, मराठी आवडते, मराठी लिहा. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला स्वतःच लिहायचं आहे. राईट अबाउट युअर सेल्फ. माय नेम इज मिझान. युअर ऍड्रेस, आय लिव्ह नियर बियानी चौक, किंवा आय लिव्ह इन अमरावती. यू कॅन डू, तुम्ही काय करू शकता? आय कॅन रीड इंग्लिश, आय कॅन सिंग, आय कॅन डान्स. युअर फेवरेट थिंग्स, काय फेवरेट थिंग्स, तुमच्या आवडत्या गोष्टी कोणत्या? आय लाईक ड्रॉइंग, स्विमिंग, डान्सिंग. अशा प्रकारे तुम्हाला लिहिता येईल. किंवा आय लाईक टू प्ले विथ माय बॉल, आय लाईक टू प्ले क्रिकेट. तुम्हाला तुमच्या प्रकारे त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. तुम्हाला काय आवडते, तुमच्या आवडत्या गोष्टी कुठल्या आहेत, कळलं का? मग करता येईल, करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच जमेल तुम्हाला. मी सर्व तुम्हाला इझी करून सांगितलेलं आहे. इतपर जर काही पालकांना मुलांना अडचण आली तर मला संपर्क करा. मग हे कशामध्ये लिहायचं? 4 लाईनच्या वहीमध्ये. माय नेम इज ओम, आय एम 7 इयर ओल्ड, माय फेवरेट सब्जेक्ट इज मॅथ्स, आय लिव्ह इन अमरावती. आणखी तुम्हाला वेगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगता येणार, जसं या ठिकाणी दिलेलं आहे बघा, त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलं, त्याचं नाव सांगितलं, नंतर तो किती वर्षाचा आहे, 9 वर्षाचा, कुठे राहतोय, नागपूर. आय लिव्ह विथ माय फॅमिली, आय एम अ स्टुडंट, हे पण तुम्हाला ऍड करता येईल. इथे पण तुम्हाला सांगता येईल, आय हॅव गॉट वन सिस्टर, आय हॅव गॉट वन ब्रदर. मग वन ब्रदर आणि वन सिस्टर असेल तर मग आय हॅव गॉट वन ब्रदर अँड वन सिस्टर, याप्रमाणे. फेवरेट सब्जेक्ट मॅथ, काय करायला आवडते, तू काय करू शकतो? आय कॅन सिंग, डान्स, रीड इंग्लिश. त्याला काय आवडते? आय लाईक डान्सिंग अँड स्विमिंग. मग इथलंच कॉपी मारायचं का? नाही, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय आवडते ते लिहायचं. तुमची आवड आणि त्या संजीवची आवड वेगळी वेगळी असणार ना, कळलं? मग इथे लिहा, प्रत्येकाने स्वतःचं नाव लिहायचं. युअर फेवरेट सब्जेक्ट, युअर सिटी, आणि हा चार्ट भरून 4 लाईनच्या वहीमध्ये करा ते. त्याचा फोटो घेऊन मला
पाठवा. ठीक आहे, पुढच्या सब्जेक्ट कडे जाऊया, माहितीचे व्यवस्थापन. माहितीचे व्यवस्थापन मध्ये आपल्याला बघायचं आहे की मिळवलेल्या माहितीचे विश्लेषण करून आपल्याला अंदाज करता येतो, गेस करता येते. या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे. दप्तरातील वस्तूंचा खालील प्रमाणे तक्ता बनव. तर वस्तूंची नावे, पुस्तके किती आहेत तुझ्याकडे? माझ्याकडे सर 8 टेक्स्टबुक आहेत. सपोज वह्या, नोटबुक किती आहेत? 6 नोटबुक आहेत. पेन 1, पेन्सिल 1, कोड रबर 1, टोक यंत्र म्हणजे शार्पनर 1. काही मुलांकडे कसं असते माहितीये, काही मुलांकडे पेन्सिल 2 असतात, पेन सुद्धा 2 असतात, खोड रबर सुद्धा 2 असतात, हो की नाही. मग यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं वेगळं उत्तर येईल. परंतु इथे आता बघा बरं काय प्रश्न विचारलाय, दप्तरात सर्वात जास्त कोणत्या वस्तू आहेत. बघा बरं इथे पुस्तके 8, वह्या 6, पेन 2, पेन्सिल 2, कोड रबर इरेजर 2, शार्पनर 1. सर्वात जास्त कोण आहे मग? 8 पुस्तके. मग काय इथे उत्तर काय येणार? सर्वात जास्त वस्तू इथे या ठिकाणी लिहायचं पुस्तके. पेन व पेन्सिल मिळून एकूण किती आहेत? इथे आहे पेन 2 आणि पेन्सिल 2, 2 + 2 = 4. म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर काय येणार मग? पेन आणि पेन्सिल मिळून किती आहेत? 4. दप्तरात सर्वात कमी कोणत्या वस्तू आहेत? सर्वात कमी कोण आहे या नंबर मध्ये बघा बरं, ऑब्झर्व करा, निरीक्षण करा. हा 1 सर्वात कमी आहे, म्हणजे या ठिकाणी काय लिहावं लागेल मग आपल्याला? शार्पनर. इथलं बघून इथे लिहायचं. दप्तरात पुस्तकांची संख्या किती आहे? या ठिकाणी दिलेली आहे, हो ना. मग या ठिकाणी लिहायचं 8. आता मी 8 लिहिले म्हणून तुमचं 8 आन्सर येईल का? नाही, तुमचे पुस्तकं वेगळे वेगळे राहू शकतात. ठीक आहे, एवढं कळलं तुम्हाला? आपल्या पुस्तकामध्ये पाहूया बरं. इथे बघा, हे आपण कालच्या पिरियडला शिकलेलो आहोत, मॅनेजिंग इन्फॉर्मेशन. दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला इथे माहिती फिलअप करता येते, बरोबर आहे. हे आपण काल करून चुकलोय. पुढच्या पेजवर काय दिलेलं आहे ते पाहू बरं. या ठिकाणी तुमच्या वर्गामधल्या मुलांचे वाढदिवस, कोणत्या महिन्यात किती मुलांचे वाढदिवस आहे, हा तक्ता या ठिकाणी बनवलेला आहे सरांनी. ठीक आहे, मग हा तक्ता बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय? जानेवारी महिन्यामध्ये कोणाचा वाढदिवस आहे? बर्थडे कोणाचा आहे? माया, तनया. फेब्रुवारीमध्ये कोणाचा आहे? अमित, साहिल, कनक. मार्च महिन्यामध्ये कोणाचा आहे? हेमा, मेरी, मधू, नीरज. एप्रिलमध्ये वीना, वेदांत, शकील. या चार्टवरून तुम्हाला पटकन लक्षात येते कोणत्या महिन्यामध्ये कोणाचा वाढदिवस राहणार. ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे, इन विच मंथ टू चैताली अँड जोसेफ हॅव देअर बर्थडेज. चैताली आणि जोसेफ, चला मग फाइंड आउट करा चैताली आणि जोसेफ कुठं लिहिलेलं आहे. दिसलं का कोणाला? या ठिकाणी, हो ना. मग हा कोणता महिना आहे? ऑक्टोबर. मग याचा आन्सर काय राहील? इन विच मंथ? ऑक्टोबर मंथ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी स्टुडंट हॅव देअर बर्थडे इन एप्रिल. एप्रिल महिन्यात किती मुलांचा बर्थडे आहे? चला मग एप्रिल महिना बघा. हा आहे एप्रिल महिना, चला काउंट करा 1, 2, 3. म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर काय येणार? 3. अंडरस्टूड? नेक्स्ट, इन विच मंथ हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ बर्थडे. सर्वात जास्त बर्थडे कुठल्या महिन्यामध्ये आहे? बघा बरं, सर्वात जास्त इथे 3, 2, 2, 3, 2, इथे 2, इथे 2, इथे 3, इथे 3, इथे 2. परंतु मार्च महिन्यामध्ये किती आहेत? 4. म्हणजे मग
तिथे काय लिहायचं आपल्याला मग? आन्सर मार्च महिना। या ठिकाणी आपला आन्सर काय राहील मग? मार्च। फोर्थ क्वेश्चन, इन विच मंथ आर देअर नो बर्थडे? असा कुठला महिना आहे ज्यामध्ये ज्या महिन्यामध्ये कोणाचाच बर्थडे नाही आहे? चार्ट बघितल्यानंतर तुमच्या पटकन लक्षात येते, कारण जुलैचा हा डबा रिकामा आहे, म्हणजे जुलै महिन्यामध्ये कोणाचाच बर्थडे नाही आहे। मग या ठिकाणी काय लिहिणार आपण? जुलै। ओके, लास्ट क्वेश्चन, नेम द चिल्ड्रेन हुज बर्थडे आर इन जानेवारी। जानेवारी मध्ये कोणाचा बर्थडे आहे? माया आणि तनया। मग या ठिकाणी तुम्हाला माया अँड तनया असं लिहिता येईल। एवढं समजलं? हे आपण इयत्ता दुसरी मध्ये असताना शिकलेलो आहोत। चला आपल्या सेतू अभ्यासाकडे या। माहिती अधिक आकर्षक व वाचायला सोपी जावी म्हणून चित्राच्या आधारे मांडता येते। हो, मांडता येते। मिळवलेल्या माहितीचे विश्लेषण करून अनुमान काढता येते, अंदाज करता येतो, गेस करता येते आपल्याला। हो, करता येते। आताच आपण कोणाचे बर्थडे कोणत्या महिन्यामध्ये येतात, कोणत्या महिन्यात कोणाचाच बर्थडे नाही आहे, हे आपल्याला फाइंड आउट करता आलं, शोधता आलं, बरोबर आहे। नेक्स्ट आहे थोडी उजळणी। आता या ठिकाणी पुढील उदाहरण अभ्यास। वर्गातील मुलांना आवडणाऱ्या भाज्यांची माहिती जमा करण्याचे ठरले आणि मुलांनी ती माहिती खालील प्रमाणे मांडली। कोणाला कोणती भाजी आवडते? या ठिकाणी त्यांनी लिहिलंय भाजीचे नाव, मेथी, बटाटा, वांगी, कारली, शेपू, आणि इकडे मुलांची संख्या। मग मेथी किती मुलांना आवडते काउंट करायचं। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 11 बटाटा किती मुलांना आवडतो, बटाट्याची भाजी काउंट करा। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 ठीक आहे। वांगी 6 मुलांना, कारली 4 मुलांना, शेपू 6 स्टुडंट। ओके, मग यावर आधारित मीच तुम्हाला काही प्रश्न विचारतो। सांगा बरं, सर्वात जास्त भाजी कोणती आवडते रे मुलांना? बटाट्याची। बघा बरं, या ठिकाणी खूप सारे मुलं आहेत। अच्छा, सर्वात कमी आवडणारी भाजी कोणती? सर्वात कमी संख्या कशामध्ये आहे? इथे आहे, कारली। म्हणजे कारल्याची भाजी सर वर्गामध्ये फक्त 4 मुलांना आवडते। म्हणजे तुम्हाला हे कशावरून सांगता आलं? या दिलेल्या माहितीवरून, बरोबर आहे। या दिलेल्या माहितीवरून तुम्हाला पटकन प्रश्नांची उत्तरं देता आली। त्याला म्हणतात माहितीचे विश्लेषण करून आपल्याला अंदाज काढता येतो, गेसिंग करता येते, चित्राच्या आधारे आपल्याला मांडता येते, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देता येतात। आता या चार्टवर आधारित पुढे काही प्रश्न विचारलेले आहेत, बघूया बरं। बघा आता वरील तक्त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या। जो तक्ता आपण बघितला तो मी इथे तुम्हाला दाखवतोय। प्रश्न पहिला, कोणती भाजी सर्वाधिक मुलांना आवडते? काय दिसते या ठिकाणी आपल्याला? दिसतंय की बटाट्याची भाजी सर्वाधिक मुलांना आवडते, म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय लिहायचं आहे मग? बटाटा या ठिकाणचं पाहून लिहायचं। करता येईल? नेक्स्ट, कोणती भाजी सर्वात कमी मुलांना आवडते? कुठली आवडते रे आपण आताच बघितलं। बघा बरं या ठिकाणी
कारली। मग आपला आंसर काय राहील राहणार या ठिकाणी? कारली। इथलं पाहून लिहायचं बरोबर, कारली। वांगी व कारल्याची भाजी किती मुलांना आवडते? मग ऍडिशन करायचं, वांगी आणि कारल्याची भाजी किती मुलांना आवडते? ही आहे वांगी, ही आहे कारली। हे किती आहेत? 6। हे किती आहेत? 4। चला मग 6 च्या पुढे 4 फिंगर काउंट करा, किती येणार? 10। दॅट मीन्स आपला आन्सर काय राहणार? 10। लास्ट क्वेश्चन, एकूण किती भाज्यांविषयी माहिती दिलेली आहे? चला आपण बघूया किती भाज्यांविषयी माहिती दिलेली आहे। काउंट करा, 1, 2, 3, 4, 5। मग आन्सर काय राहणार आपलं? 5। अशा प्रकारे तुम्हाला करता येईल, ठीक आहे। या ठिकाणी इथे लिंक दिलेली आहे, बघा त्यामध्ये आणखी काय अधिक अभ्यास दिलेला आहे। पुढे सोडवून पाहू। पुढे दिलेल्या बाबींची माहिती गोळा करून तक्त्यात मांडणी कर आणि चित्र रूपात मांडणी कर। प्रश्न पहिला, तुझ्या घरातील वस्तू। मग तुम्ही म्हणाल, सर माझ्या घरामध्ये तर खूप साऱ्या वस्तू आहे। सपोज तुम्ही तुमची खेळणी घ्या, या ठिकाणी तुझ्या घरातील वस्तू आहे म्हणून तुम्ही काय वस्तूच लिहिणार का? इथे लिहायचं माझी खेळणी। मग खेळणी किती आहेत? इथे ट्रायंगल ड्रॉ करा, नाहीतर मग स्टार ड्रॉ करा। समजा आता आपण इथे स्टार ड्रॉ केला, आता कर्सरनी मला पटपट करता येणार नाही। तुम्ही किती खेळणी आहे ते या प्रकारे या ठिकाणी मांडायचं, किंवा मग ट्रायंगलच करा, सरळ सरळ सोप, ठीक आहे। नाही ट्रायंगल, छोटे छोटे सर्कल, हे तर सोप जाईल ना। मग तुमचे खेळणे तुम्ही लिहिले, त्यानंतर तुझ्या परिसरातील फुलझाडे। पहिल्यांदा घरामधली मोजा, मग काकूच्या घरी जा, किंवा मग बाजूच्या घरी जा। मग इतके झाडे मोजायचे नसतील आपल्या या चार्टमध्ये बसणार नाहीत, बरोबर। मग स्वतःच्या घरी किती आहेत फुलझाडे, ते किती येणार? काही लोकांच्या घरी 10 असणार, काही लोकांच्या घरी 12 असणार, काही लोकांच्या घरी 11 असणार, हो ना। मग तुझ्या परिसरातील घरे, मग घरे मोजा। तुमच्या कॉलनीमध्ये किती घरं आहेत? कोणाच्या कॉलनीमध्ये 5 घरं असणार, 5, काहींची 9, काहींची 25। मग या ठिकाणी तेवढे सर्कल ड्रॉ करायचे। बरं, या ठिकाणी 3च गोष्टी दिलेल्या आहेत, 3च करायचे का? नाही, तुम्हाला आणखी या ठिकाणी 4th नंबर ऍड करता येईल, 4th नंबर ऍड करता येईल। तुमच्या मित्रांची नावे, मग त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न सुद्धा बनवता येतील। ते मग तुम्ही तुमच्या मित्राला विचारा, या कॅलेंडर या चार्ट वरून पाहून बघा बरं तुम्हाला करता येते का, जमते का, ठीक आहे। सर्व मला जमले, हो सर सर्व मला जमले। दिलेल्या चार्ट नुसार मला कळते की यामध्ये कुठली माहिती दिलेली आहे, बरोबर। मदत कोपऱ्याची अजून मदत घेईन, खरंच तुम्हाला समजलं नसेल, पुन्हा समजून घ्यायचं असेल, व्हिडिओ पुन्हा बघायचा, किंवा आईबाबांना विचारायचं, मला संपर्क करायचा, मी मदत करेल। जर तुम्हाला समजलं असेल मग मदतीची गरज नाही, तर मग या ठिकाणी क्रॉस करायचा, ओके। मग दिलेलं होमवर्क पूर्ण करा आणि आपल्या ग्रुपला शेअर करा। चला मग थांबूया या ठिकाणी।